नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. आपण बघत आहोत की राजयोग हे असंही एक सुंदर औषध आहे की ज्यामुळे आपल्याला आपल्या वेगवेगळ्या शारीरिक व्याधींपासून मुक्तता मिळू शकते मिळते आणि असं एक उदाहरण पण आपल्याला बघायला मिळालं. आज पुन्हा एकदा आपण याच चर्चासत्राला पुढे घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर सचिन परब. डॉक्टर नमस्कार. ओम शांती. ओम शांती. आपण सांगितलं की राजयोगाच्या द्वारे हे जे खूप सुंदर उदाहरण मला खूप आवडलं की कशाप्रकारे आपण गाडीच्या दोन्ही ब्रेकला आणि ॲक्सिलरेटरला हे करायचं. आता मला हे सांगा की तुम्ही एक डॉक्टर म्हणून तुमच्याकडे येणारी अशी विविध उदाहरणं असतील की जसं आपण बघतो की डायबिटीसमुळे पेशंट हताश होतो की हा डायबिटीस आता मला एकदा झाला आता या डायबिटीसमधून माझी जन्मभर सुटका नाही आणि ह्या एकाच विचाराने जसं तुम्ही म्हणलात की पुन्हा पुन्हा तो विचार मनाला देतो आणि त्यामुळे खरं तर त्याच्या शक्तीचं खच्चीकरण होतं. तर यामध्ये एक डॉक्टर म्हणून तुम्ही राजयोगाच्या द्वारे याला आपण कशाप्रकारे पॉझिटिव्ह घेऊ शकू हे सांगाल. डायबिटीस हा जो शब्द आहे त्या शब्दाला तुम्ही वापरू नका मी असं म्हणेन. बर मराठीत आम्ही नाही आम्ही त्याला म्हणतो की डायबिटीसपेक्षा डायमंड जीवन जगणारे लोक. अरे बापरे. का मी म्हणतो त्याच्यामागे कारण आहे. बर माझ्याकडे असे पेशंट आलेत ते म्हणाले की डायबिटीस होण्यापूर्वी आमचं जे जीवन होतं ते संतुलित जीवन नव्हतं. म्हणजे केव्हाही जेवायचं केव्हाही झोपायचं व्यायाम केला केला न केला न केला इरेग्युलर होत. म्हणजे एवढं इरेग्युलर होतं ज्याला आम्ही म्हणतो रेग्युलरली इरेग्युलर होत. म्हणजे नियमितपणे अनियमित जीवन आम्ही जगत होतो आणि ते समजतच नाही ना. समजत नव्हतं. पण जेव्हा डायबिटीस झाला तर तीच लोक त्यांनी एवढं पॉझिटिव्हली घेतलं की त्यांच्या जीवनामध्ये नियमितता आली डिसिप्लिन आलं एक. आणि ते म्हणतात की डायबिटीसच्या अगोदर आमची जशी तब्येत नव्हती ती तब्येत आमची चांगली तब्येत डायबिटीस झाल्यावर झाली. काय सांगता काय हे म्हणजे खूपच आश्चर्यकारक आहे. सो पॉझिटिव्ह आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड बाय इट. आणि त्या व्यक्तीचं आणि त्या व्यक्तीचं बघितलं की काही प्रॉब्लेम नाही कॉम्प्लिकेशन्स नाही ऍब्सोल्युटली नॉर्मल शुगर आणि सगळं काय करते. हे कसं घडलं मी सांगतो की पहिलं तर त्यांनी निराश नाही झाले. पहिला धक्का तर बसतो जेव्हा डायबिटीस होतो डिटेक्ट होतो आणि आजकाल खूप लवकर होतो डॉक्टर. म्हणजे आपण बघतो म्हणजे एक वयाची सुद्धा ज्या माणसाला आपण म्हणतो की साधारणपणे 35-40 झाला की नॅचरल आहे ना की त्याच्या डोळ्यासमोर भविष्य दिसत असतं. अशा वेळेला नक्की काय घडतं मग. भारतामध्ये ही फार चिंतेची गोष्ट आहे की भारत सध्या मधुमेहाची आंतरराष्ट्रीय राजधानी आहे. म्हणजे किंवा दुसऱ्या भाषेत आम्ही असं म्हणतो की सगळ्यात जास्त गोड लोक भारतामध्ये आहेत. वाव गोड बोले. गोड बोले लोक. अच्छा. ॲक्च्युली गोड बोलल्यामुळे डायबिटीस कमी होऊ शकतो. अगदी अगदी. ह्याच्यावर आपण पाहणार आहोत पुढे. चिंतेची गोष्ट आहे की 2000 ही संख्या 3 करोड 4 करोड आणि आता 5 करोड पर्यंत पोहोचलेली आहे. तर फार चिंतेची गोष्ट आहे कारण डायबिटीस किंवा मधुमेह असा आजार आहे की तो सर्व आजारांना निमंत्रण देतो. कारण साखर ही संपूर्ण रक्तात वाढलेली असते. बरोबर. आणि रक्तात जेव्हा एखादा पदार्थ वाढतो तो जिथे जिथे जातो तिथे तिथे तो नुकसान करू शकतो. म्हणजे डोळ्यांमध्ये गेला तर डोळ्यांची दृष्टी जाऊ शकते. किडनीवर गेला तर किडनीवर इफेक्ट येतो. हार्टमध्ये गेला तर हार्टवर इफेक्ट येतो. अर्धवट वाचतो मला वाटतं त्यांनी आम्ही जास्त टेन्शन घेतो. मी तर असं म्हणेन की तुम्ही अर्धवट वाचू नका किंवा अर्धवट ज्ञान ऐकू नका कारण त्यांनी तुमचं असलेलं टेन्शन जास्त वाढू शकतं. घ्यायचं असेल ज्ञान तर चांगल्या व्यक्तीकडून घ्या आणि पॉझिटिव्ह ऐका तुम्ही. आणि पुन्हा पुन्हा सगळ्यांना सांगत बसू नका की माझा डायबिटीस कंट्रोलमध्ये येत नाही. ही तर आता आम्ही लक्षातच ठेवली गोष्ट की कोणत्याही गोष्टीचं उच्चारण पुन्हा पुन्हा करायचं नाही. रवंथ करायचं नाही. निगेटिव्ह करू नका. पॉझिटिव्ह जरूर करा. निगेटिव्ह बद्दल निगेटिव्ह रवंथ करू नका. पुन्हा पुन्हा करू नका. डायबिटीस इनफॅक्ट मी पुन्हा म्हणेल की तुमचं जीवन डायमंड सारखं बनवू शकतं प्रोव्हाइडेड हाऊ यू टेक इट. बर
आपल्या पूर्ण मालिकेचा विषय आहे की कोणत्याही परिस्थितीला आपण नकारात्मक न घेता त्याला चॅलेंज म्हणून घ्यायचं. आणि डायबिटीज किंवा कोणताही आजार, मी नेहमी माझ्या पेशंटना म्हणतो की डायबिटीज किंवा कोणताही आजार किंवा कोणतीही परिस्थिती तुमच्याकडे एक संदेश घेऊन आलेली आहे. अच्छा. परिस्थिती ही संदेश वाहकाचं काम करतं. बर. आणि तो संदेश काय तर तुम्ही ओळखा. ओके. तर डायबिटीस वाल्यांसाठी संदेश हा आहे की तुमच्या शरीराने ह्या जन्मामध्ये गोड खाण्याचा कोटा पूर्ण केलेला आहे. ओहो. गोड आवडत असेल तर? नाही, मी सांगतो, तेच सांगतो, आय एम कमिंग टू इट. ओके. तुमचं शरीर तृप्त झालेलं आहे गोड खाण्याने, तर हा संदेश तुम्हाला घेऊन आलेला आहे. दुसरा संदेश तुम्हाला डायबिटीस घेऊन आलेला आहे की तुमचं जीवन तणावपूर्ण आहे आणि असंतुलित आहे. खरं. तर त्याला तुम्ही संतुलनामध्ये आणि तणावामध्ये आणा. तर परिस्थिती संदेश वाहकाचं काम करतं, संदेश घेऊन आलेला आहे, तर संदेश ऍक्सेप्ट करा, त्याच्याशी फाईट करू नका. मला जे एवढे काही डायबिटीसचे पेशंट मिळतात ते मला प्रश्न विचारतात की मला डायबिटीस का झाला. अगदी. हा सगळीकडेच प्रश्न आहे की हे मलाच का, मलाच का, आणि आमच्या घरामध्ये कोणाला नाही. बर. तर मला का झाला, का झाला याची भरपूर कारण असू शकतील, आपण शोधून काढू शकतो, पण झाला ह्याला तुम्ही नकारू शकत नाही. आणि आता झालेला आहे, आहे, सो ऍक्सेप्ट इट. सो ऍक्सेप्ट करण्यात आहे. कारण जेवढा जेवढा वेळ तुम्ही रेजिस्ट करत राहाल, जेवढा वेळ तुम्ही फाईट करत राहाल या गोष्टीशी, तेवढा तुमचा त्रास तुम्ही वाढवणार आणि ऊर्जा नष्ट, ऊर्जा नष्ट होणार आणि कॉम्प्लिकेट होत जाणार पिक्चर आणखी. तर तुम्ही त्याला ऍक्सेप्ट करा, झालेलं आहे, आता मला काय करायचं आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं मी म्हणालो, डायबिटीस तुमचं जीवन डायमंड सारखं बनवू शकतो. प्रोव्हाइडेड डायमंड म्हणजे कोळशाच्या खाणीत सापडतो, पण तिथे सुद्धा तुम्ही त्या कोळशाला खाणीत सापडलेल्या एका याला, दगडाला पैलू पाडलेत. तसं तुम्ही या डायबिटीस शब्दाचा आज इतका सुंदर अर्थ सांगितलात. वा. मी का म्हणतो, कारण शब्द जे आपण वापरतो ती आपली कॉन्शियसनेस चेंज करते, चेतना चेंज करते, आणि चेतना बदलली की तुमचं शरीर बदलतं. तर मी म्हणतो, आजपासून तुम्ही असं बोलू नका की मला डायबिटीस झालेला आहे. तुम्ही असं म्हणा की मी डायमंड जीवन जगणारा व्यक्ती आहे. एका हिरा ऐकायला पण छान वाटतं. हा, ऐकायला पण छान वाटतं. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल तेव्हा तुमची ऑटोमॅटिकली जबाबदारी वाढते, तुम्हाला संतुलित जीवन जगावं असं वाटतं किंवा जगावं लागतं. कारण डायबिटीसचा सध्याचा जो उपाय आहे तो आहे स्मॉल फ्रिक्वेंट मील्स, म्हणजे थोडं थोडं खाणं, पुन्हा पुन्हा खाणं. ओके. ह्यानी काय होतं की थोडक्यात बाळासारखं, लहान मुलासारखं, लहान मुलासारखं आपण काय करतो, भारतामध्ये तीन मुख्य जेवण घेतो की सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. बरोबर. त्याच्याऐवजी तुम्ही 6-7 वेळा खाल्लं पाहिजे, तेही अनियमित. हा, अनियमित वेळा खातो. तर नियमित तुमची टाइम फिक्स ठेवा आणि थोडं थोडं खा. त्याने काय होणार की तुमची साखर आहे रक्तातली सडन शूटअप नाही होणार. ओके. हळूहळू ती राईज होणार आणि त्याला तुमचं शरीर हँडल करू शकतं. बर. तर ते एक तुम्ही करा. दुसरं, तुम्ही आतापर्यंत जर व्यायाम करत नसाल तर तुम्ही व्यायाम चालू करा. व्यायाम चालू करा म्हणजे तुम्हाला जिम मध्ये जायची आवश्यकता नाही. तुम्ही ब्रिस्क वॉकिंग, नुसतं वॉकिंग जरी केलं, कोणालाही जमू शकतो, कोणालाही जमू शकतो, तो तुम्ही व्यायाम करा. अंडर गायडन्स करा, कारण तुमच्या पायाच्या पाय ठीक आहेत की नाही, सेन्सेशन्स वगैरे ते बघून, तुमचे शूज वगैरे हे सगळं तुम्ही व्यवस्थित पाहिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या पायाला जखमा होऊ नये. ओके. तर ते तुम्ही दोन करा. कारण मी हे का म्हणतो की इन्सुलिन तर आता 1927 पासून आलेलं आहे, 1927 साली जेव्हा बेंटिंगने शोध लावला, पण त्याच्या अगोदर पण डायबिटीस कंट्रोलमध्ये घेत होते ना लोक, जगत होते. तर त्यावेळेला भोजन आणि व्यायाम हे दोनच पर्याय होते आणि लोक चांगल्या प्रकारे जगत होते. हल्ली काय आहे, औषधांचा पण आपण आधार घेतलेला. हा. तर औषधाचा आजार आधार जरूर घ्या जेव्हा आवश्यक असतील. जेव्हा सुरुवातीला आम्हाला डायबिटीस डिटेक्ट होतं कोणालाही, तेव्हा आम्ही डायरेक्ट औषधं चालू नाही करत. आम्ही पहिलं म्हणतो की तुम्ही जेवणातले गोड पदार्थ बंद करा आणि व्यायाम चालू करा. तर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन किंवा जीवन पद्धती परिवर्तनाने किती शुगर तुमची कमी होते हे आम्हाला पाहिजे. आणि आम्ही अशा भरपूर केसेस पाहिलेल्या आहेत की नुसतं जेवणावर नियंत्रण आणलं आणि व्यायाम केला तरी ती साखर नॉर्मल येते, आटोक्यात येते, म्हणजे पुढे त्यांना डेव्हलप होऊ शकतो, पण तोपर्यंत तरी ते कंट्रोलमध्ये यायला लागते. मग त्यांना कमीत कमी गोळी किंवा गोळीशिवाय सुरुवातीला आम्ही
सांभाळू शकतो, किंवा एखाद्याची साखर अतिशय जास्त असेल तर मग आम्हाला गोळी चालू करावी लागते. पण गोळी हा इलाज नाही आहे डायबिटीसचा, मी पुन्हा सांगेन, कारण लोकांचा असं मान्यता आहे की गोळी चालू केली की माझा डायबिटीस ठीक होईल. आय एम व्हेरी सॉरी, जसं ही खुर्ची आहे, खुर्चीला चार पाय असतात. तुम्ही म्हणाल की नाही फक्त एकच पायावर मी बसेन, कशी शक्य आहे? एक पाय जर असेल खुर्चीला तुम्ही नेहमी हलचल मध्ये राहणार, स्टेबल असणारच नाही, आणि पडणार तुम्ही, धडपडणार. चारही पाय महत्वाचे आहेत. तर डायबिटीस मध्ये हे चार पाय आहेत, एक जेवण, एक व्यायाम, तिसरं गोळी, आणि चौथं डायबिटीसचं ज्ञान. हे चार पाय जर तुमचे असेल तर तुमचा डायबिटीस आजार स्टेबल राहू शकतो. आणि राजयोगाने काय होईल? राजयोग इथे फार महत्वाचं, जसं आपण म्हणालो की डायबिटीस लोकांना आपण दुसरं नाव देऊया, गोडबोले. डायबिटीसचं जे कारण मानसशास्त्रामध्ये सांगितलं जातं की जेव्हा आता हे जे कारण जेव्हा मी सांगतो काही लोकांना कठीण वाटतं स्वीकार करणं, पण हे मानसशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आयुष्यामधली मिठास किंवा गोडवा कमी होतो तेव्हा शरीर गोडवा निर्माण करतं. की जेव्हा आत्मातला गोडवा कमी होतो शरीर गोड व्हायला लागतं असं कारण सांगितलेलं आहे. तर जे काही कारण असेल त्यांचं काहीतरी निरीक्षण असेल. मी म्हणेन की एक गोष्ट तर आपण निश्चित करू शकतो की गोड आपण खाऊ शकत नाही, आपल्यावर बंधन आलेलं आहे की कमी प्रमाणात खायला पाहिजे, पण गोड बोलू तर शकता तुम्ही. त्याला काय पैसे पडत? त्याला पैसे पडत नाही, मोफत आहे. आणि स्वतःला आनंद देत, हा, स्वतःला आणि दुसऱ्यांना पण आनंद देत. दुसऱ्यांना आहेच, पण जरी स्वार्थ जरी म्हटला तरी सुद्धा मला आनंद किती आहे ना. आणि गोड बोलण्याने सगळ्यात चांगला फायदा आहे की तो म्हणजे तुमचा गोडवा तुमच्या बोलाद्वारे बाहेर पडतो, कमी होते, साखर कमी व्हायला मदत होते. कारण जेवढा तुम्ही गोड बोलाल याचा अर्थ त्यावेळेला तुम्ही स्ट्रेस मध्ये नाही आहात. स्ट्रेस हे महत्त्वाचं कारण आहे, राईट? तर स्ट्रेस तुमचा कमी व्हायला मदत होते आणि तुमची साखर कमी व्हायला मदत होते. आणि त्याच्यामध्ये राजयोगामध्ये आम्ही विशेष जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग ऍज अ डॉक्टर मी आता सांगतो की सध्या वैद्यकशास्त्रामध्ये व्हिज्युअलायझेशन या मेथडचा आम्ही भरपूर वापर करतो. म्हणजे काय व्हिज्युअलायझेशन? म्हणजे चित्र निर्माण करणं, सूचना देणं स्वतःला. डायबिटीसचं कारण की आपल्या शरीरामध्ये जो इन्सुलिन नावाचा स्राव निघतो जो साखरेला नियंत्रित ठेवतो, तर ज्यांना मधुमेह किंवा डायबिटीस झालेला आहे त्या लोकांच्या शरीरामध्ये हा स्राव कमी निघतो एकतर, किंवा योग्य प्रमाणात निघतो पण काम करत नाही, ज्याला आम्ही लेझी इन्सुलिन सिंड्रोम म्हणतो, किंवा अजिबात निघत नाही. तर ज्यांच्या शरीरात अजिबात निघत नाही त्यांना आयुष्यभर इन्सुलिन घ्यावं लागतं इंजेक्शन. बाकीच्या लोकांमध्ये कमी निघतं किंवा निघतं पण काम करत नाही, ज्याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतो, तर त्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन खूप छान काम करतं. आणि व्हिज्युअलायझेशन म्हणजे चित्र आम्ही काय देतो त्यांना की तुम्ही राजयोग ध्यानामध्ये बसायचं आहे आणि राजयोग ध्यान माहिती आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, तर आत्मिक स्वरूपात स्थित राहून तुम्ही परमात्म्याची शक्ती घ्यायची. आपण वारंवार पाहिलं आहे की परमात्मा ज्याला आपण शिव बाबा म्हणतो जो सगळ्यांचा कल्याण करणारा आहे तो अविनाशी सर्जन आहे. हो, तो आत्म्याचा आजार पण ठीक करतो आणि त्याच्याद्वारे शरीराचा आजार पण ठीक होतो. बरोबर. तर आपण काय करायचं आहे की परमात्म्याची ऊर्जा, एनर्जी किंवा शक्ती, तुम्ही जो शब्द वापराल, एनर्जी त्याची घ्यायची आहे आणि ती एनर्जी आत्म्याद्वारे आपण स्वादुपिंड या ग्रंथीवर एकाग्र करायची, जिथून इन्सुलिन निघतं. तर स्वादुपिंड ही गाजरासारख्या आकाराची पोटामध्ये ग्रंथी असते, जठराच्या खाली असते. तर तिथ्या तिचा पुच्छ भाग जो असतो म्हणजे एंड असतो, तिथून जास्तीत जास्त इन्सुलिन निघतं. बरं. तर तिथे ती एकाग्र करायची. तर परमात्म्याकडून शक्ती घेतली आणि एकाग्र केली स्वादुपिंड ग्रंथीवरून, आणि त्यावेळेला तुम्हाला सूचना द्यायची आहे की शिवबाबांपासून येणाऱ्या शक्तीमुळे माझ्या शरीरातील स्वादुपिंड ग्रंथीमधून इन्सुलिनचा हेल्दी स्राव निघणं चालू झालेलं आहे. म्हणजे ही पुन्हा पुन्हा मनाला सूचना द्यायची आणि त्याप्रमाणे चित्र बघायचं मनामध्ये. आणि मगाशी तुम्ही म्हणलात की मनाला जितकी पॉझिटिव्ह सूचना दिली, वारंवार दिली, तितकं त्याच्यामध्ये शक्ती निर्माण होणार, शक्ती निर्माण होते. इनफॅक्ट आम्ही असं बघितलंय की जर तुमचं चित्रीकरण चांगलं असेल परफेक्ट, तर तसे
अनुभव शरीरामध्ये तुमच्या चेंजेस येतात. बर, आणि हे सिद्ध करणं फार सोपं आहे असं वाटतं. आणि चित्रीकरण आपण सवयीने नक्कीच छान करू शकतो. पहिल्यांदा नाही जमणार आहे, पहिल्यांदा कदाचित नाही जमणार. काही जणांची शक्ती चांगली असते चित्रीकरणाची, काही जणांची कमी असते, पण आपण अभ्यासाने ती वाढवू शकतो. आणि हे कसं काम करतं की आता तुम्ही इथे बसलेला आहात, मी जर तुम्हाला म्हणालो की एक लिंबू घ्या, रसरशीत लिंबू, ओके, आणि त्याला तुम्ही सुरीने कापा छान पैकी, आणि तो लिंबू तुम्ही असं तोंडाजवळ घेऊन जिभेवर त्याला एकदम पिळा की पाणी सुटे, एकदम पिळा आणि त्याचा रस तुमच्या जिभेवर पडत चाललेला आहे. मी बघतोय तुम्ही आवंडे घ्यायला लागलेत, आपले प्रेक्षक पण आवंडे घेतात. आता लिंबू कुठे आहे? लिंबू नाही आहे. क्रियेसारखं हे झालं. हा, म्हणजे लिंबू नाही आहे. मी नुसतं म्हणालो की रसरशीत लिंबू कापलेला आहे आणि जिभेवर पिळलेला आहे. दिस इज व्हिज्युअलायझेशन. दिस इज व्हिज्युअलायझेशन. काही नसताना तुमच्या तोंडातून स्राव निघाला ना. मी नुसतं चित्र केलं. बरोबर. तर जर इथून स्राव निघू शकतो तर इथून का नाही निघू शकत? खरंय, खरंय. आणि खूप सिम्पल उदाहरणांनी सांगितलं ना, त्यामुळे काय होतंय माहितीये का, असं नाही वाटत आहे की हे खूप अवघड आहे. आणि असा एखादा सोपा उपाय आणि मग ह्याच्यामुळे काय होतं नक्की की ती शक्ती जाते. येस, तर ती शक्ती तिथे गेल्यानंतर तुम्ही सूचना एकदम कॉन्फिडेंटली फेथफुल राहून ती सूचना दिली तर हळूहळू तुमच्यामध्ये जेवढी एकाग्रता असेल तर तुमचं शरीर ती सूचना ऍक्सेप्ट करायला लागलं तर पेशींना तो मेसेज जातो आणि पेशी इन्सुलिनचा स्राव निर्माण करतात आणि ते इन्सुलिन माझ्या शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचत आहे आणि रक्तातली जी जास्त साखर आहे ती पेशींच्या आतमध्ये ढकलत आहे, त्यामुळे माझ्या रक्तातली साखर नॉर्मल होत चाललेली आहे. हा पण एक संदेश द्यायचा. हा पण एक संदेश बोलायचा की संकल्प करायचा, शक्ती आलेली आहे, स्वादुपिंड ग्रंथीवर गेलेली आहे आणि त्या पेशी ज्या आहेत बीटा सेल्स आम्ही त्याला म्हणतो, बीटा सेल्स ते इन्सुलिनचं निर्माण करतायत आणि इन्सुलिन हेल्दी इन्सुलिन निर्माण झालेलं आहे, संपूर्ण रक्तामध्ये पसरत आहे आणि ते इन्सुलिन रक्तातली साखर पेशींच्या आतमध्ये ढकलत आहे आणि त्यामुळे रक्तातली साखर नॉर्मल होत चाललेली आहे आणि जशी ही साखर नॉर्मल होत चाललेली आहे माझ्यामध्ये उमंग उत्साह वाढत आहे, माझी शक्ती वाढत आहे, माझा थकवा दूर होत आहे आणि मला खूप बरं वाटतं आहे. आणि काय होईल हे जेव्हा सांगू ना तेव्हा आपली हळूहळू एकाग्रता नक्की वाढणार आहे, कारण कुठेतरी बुद्धीला पण आपण एक कामाला लावलेलं आहे, एका दिशेमध्ये कामाला लावलंय. तर ह्याचे दोन फोल्ड इफेक्ट होतात. इन्सुलिन निघू की नको निघू पण तुम्ही रिलॅक्स जरूर होता. नक्की. आणि रिलॅक्स झाल्यामुळे सुद्धा जे स्ट्रेस हॉर्मोन्स तुमच्या शरीरामध्ये निघाले ते पण कमी होतात. आणि हे का महत्वाचं आहे? साखर वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ह्या दोन हॉर्मोन्स मध्ये युद्ध चालू असतं. एका बाजूला इन्सुलिन आहे आणि दुसऱ्या बाजूला तणावाचे हार्मोन्स आहेत. बरोबर. जर जसं तुम्ही ह्या स्टेजेस मध्ये सांगितलं तसं गेला, हे तणावाचे हार्मोन्स तुमचे कमी होतात आणि हे सगळे तणावाचे हार्मोन साखर वाढवणारे आहेत. बरोबर. तर त्यांचा जरी इफेक्ट तुम्ही कमी केला तरी तुमची एक्स्ट्रा साखर कमी होते. हा एक. आणि दुसरा, जर डायरेक्ट इन्सुलिन काढू शकलात तुम्ही एकाग्रतेने आपल्या सूचनेने, त्याने सुद्धा ताकद कमी होते. आणि तुम्ही उदाहरण घडली. उदाहरण काय? प्रूफ आहे आमच्याकडे. स्टडी आम्ही केला माउंट आबू मध्ये. आम्ही स्टडी केला आणि तिथे आम्ही खास बघितलं की सिरम इन्सुलिन जे रेझिस्टन्स आहे इंडियामध्ये, तर त्याचं प्रमाण जे सर्क्युलेटिंग लेवल्स होते त्या कमी झाल्या. याचा अर्थ तुमचं डायबिटीस इम्प्रूव्ह होत गेला. हे आम्हाला एका डायबिटॉलॉजिस्टने सांगितलं. त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रयोग केला आणि आम्हाला सफलता मिळाली. आणि याचं प्रूफ आमच्याकडे असे पेशंट आहेत की जे ज्यांचं इन्सुलिनचं युनिट चालू होतं, इन्सुलिनचं प्रमाण कमी झालं, काही लोकांचं बंद झालं, गोळ्या कमी झाल्या आणि इट इज पॉसिबल. केवढी सुंदर गोष्ट सांगितली. हा, आता हे कोणामध्ये होईल आम्हाला माहित नाही. तुमच्यामध्ये एकाग्रता किती आहे, तुम्ही किती डिसिप्लिन द्वारे हे करता. तुम्ही म्हणलात तसं, भले थोडस उशिरा सक्सेस मिळेल परंतु तणाव कमी होणं आणि रिलॅक्सेशन होणं, अनुभव होणं यासारखी दुसरी सुंदर गोष्टच नाही ना. आणि त्यामुळे आपोआपच डायबिटीसचं भय वाटणार नाही. येस, मेन म्हणजे तुम्ही खास जो आता शब्द वापरला की डायबिटीसला तुम्ही घाबरू नका. डायबिटीस म्हटल्यावर फायनल वर्ड नाही, मी संपलो हा शब्द वापरू नका. आता तर हा विषयच बंद. तुम्ही डायबिटीस म्हणजे डायमंड जीवन जगणारे लोक. आणि मी तुम्हाला खुशखबरी या चॅनलद्वारे देईन की आमचं माउंट अबूला जे हॉस्पिटल आहे, ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, तिथे आमचा खास डायबिटीस साठी एक प्रोग्राम चालतो ज्याचं नाव आहे होलिस्टिक अप्रोच टू डायबिटीस.
म्हणजे सर्वांगीण डायबिटीसचा उपचार, आणि तिथे यासाठी काही अटी आहेत का? हा, तर तिथे तुम्ही संपर्क केला तर तिथे खास आम्ही ह्या सगळ्या गोष्टी शिकवतो. बर. आणि तिथे रेसिडेन्शियल शिबिर असतं, तर तुम्ही केव्हाही फोन करून, आमचे तिथे डॉक्टर श्रीमंत साहू आहेत, ते ह्या प्रोजेक्ट चालवतात, तर तुम्ही केव्हाही या. आणि ह्याचा 12 महिने तुम्ही 12 महिने असतं, पण तर तुम्हाला अपॉइंटमेंट अगोदर घ्यावी लागते. आणि खूप सुंदर आहे, आणि त्याच्यामध्ये मेडिटेशन मुळे कशा प्रकारे डायबिटीस, आणि मग तिथे राजयोग शिकवतच, राजयोग पण शिकवतात तिथे, याचा आधार आहे. तर त्याच्यामध्ये जेवण, तुमचा व्यायाम, राजयोग, ध्यान पद्धती, दिनचर्या सगळी आली त्याच्यामध्ये. आणि तुम्हाला मी तर असं म्हणेन की तिथे आल्यावर तुम्ही डायमंड जीवन जगायला सुरुवात करता, आणि डायबिटीसला घाबरण्यापेक्षा डायबिटीस पासून प्रेरणा घेऊन दुसऱ्यांसमोर एक्झाम्पल बना. या प्रोग्रामद्वारे मी लोकांना सांगेन, ज्यांना ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी असं जीवन जगून दाखवा की लोकांना वाटलं पाहिजे, अरे आपल्यापेक्षा चांगलं तर हा डायबिटीस वाला व्यक्ती आहे, रोल मॉडेल झाले पाहिजे. आणि तुम्हाला बघितल्यावर प्रत्येक डायबिटीसच्या व्यक्तीमध्ये एक अशी शक्ती आली पाहिजे की ही व्यक्ती जर करू शकते तर मी काय करू शकत नाही. आणि अशी लोक आमच्याकडे आहेत की डायबिटीस झाल्यामुळे ते बॅलन्स लाईफ जगतायत आणि ते आर रोल मॉडेल्स. म्हणजे डायबिटीस ही त्यांच्या आयुष्याला उत्कृष्ट कलाटणी ठरली, हे ऐकून सुद्धा आश्चर्य वाटतंय. मला असं वाटतं की म्हणजे हे कधी ऐकायलाच नव्हतं मी आलेलं. मग अशी तुम्ही उदाहरणं बघितली आहेत, प्रूव्ह केली आहे. एक डॉक्टर म्हणून तुम्ही हे नक्की सांगू शकता की अशा प्रकारे आपण जर सर्व गोष्टींवर विचार केला, सगळ्या समजून घेतल्या, मनाला योग्य संदेश दिले, तर आपण नक्की याच्यामध्ये यश प्राप्त करू शकतो. तर डायबिटीसला घाबरू नका, डायबिटीस होऊ नये याच्यासाठी निश्चितच काळजी घ्या, संतुलित जीवन जगा, वेळेवर जेवण घ्या, थोडं थोडं खा, पुन्हा पुन्हा खा. पण जर झालास तर घाबरू नका, जबाबदारी उचला आणि संतुलित जीवन, डिसिप्लिन जगा. आमचा असा अनुभव आहे की डायबिटीस झालेली व्यक्ती जर तिला दिलेल्या सूचना त्यांनी तंतोतंत पाळल्या तर एक नॉर्मल व्यक्तीपेक्षा जास्त चांगलं जीवन जगू शकते. तर हा एक सुंदर मेसेंजर बनून तुम्ही जो आम्हाला मेसेज दिलेला आहे तो आम्ही नक्की लक्षात ठेवू. याबद्दल आणखीन आपल्या जर काही सूचना असल्या तर आपण जरूर www.bkmarathi.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता, किंवा आमच्या जवळच्या सेवा केंद्राला आपण नक्की व्हिजिट देऊ शकता. पुन्हा हे चर्चासत्र आपण पुढे नेणार आहोत, तोपर्यंत इथेच थांबूया. नमस्कार.